मित्रांनो समजा एक चांगला मूवी येणार आहे त्या मूवीमध्ये एक तगडी स्टारकास्ट आहे त्या मूवीचं चा स्टोरीही चांगली आहे असं आपण त्याच्या प्रोमोमधून पाहिलं आहे चांगले ॲक्शन सीन्स आहेत त्याच्यामध्ये त्याचा डायरेक्टरही चांगला नावाजलेला आहे अशा वेळी काय होतं त्या पिक्चरसाठी आपण ॲडव्हान्स बुकिंग करतो आणि ज्यावेळी त्या पिक्चरचं आपल्याला तिकीट ॲडव्हान्स बुकिंगलाही मिळत नाही त्या दिवशी आपण काय करतो की ज्या दिवशी पिक्चर रिलीज होणार आहे त्या दिवशीच आपल्याला तो पिक्चरही पाहायचा असतो मग आपण काय करतो की त्या पिक्चरसाठी जास्त पैसे देऊनही त्या थिएटरपशी गेल्यानंतरनं तिकीट मिळतोय का ते पाहत असतो म्हणजे काय करतो आपण तर मोस्टली लोक पाहतो आपण की चांगले पिक्चर असले की ब्लॅकने तिकीट घेतात सांगायचं तात्पर्य हेच की ज्यावेळी एखादी मूव्ही चांगला येणार असेल किंवा वाटतो आपल्याला की हा मूवी चांगला आहे त्यावेळी आपण त्याला ॲडिशनल पैसे देऊन त्याचं तिकीट घेण्याचा प्रयत्न करत असतो अर्थातच मित्रांनो त्या पिक्चरच्या प्राईसपेक्षा जास्त पैसे म्हणजेच प्रीमियम देतोय आपण आणि तो तिकीट घेतोय मग ते डायरेक्ट ऑनलाईन किंवा त्या सोर्सकडून येत असेल किंवा इनडायरेक्ट कडून घेतोय तर अर्थातच मित्रांनो मी आज तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करणार आहे ग्रे मार्केट प्रीमियम काय असतो बऱ्याच वेळेला सगळ्या जणांनी ऐकलंय ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे काय जी एम का पी म्हणजे काय आणि आय पी दिवस आहेत सगळा व्हिडिओ पहा खूप सारी इम्पॉर्टंट माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला सुरू करूया नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनेलवर सगळी माहिती शेअर मार्केटची संपूर्ण मराठीमध्ये देण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि अशीच माहिती तुम्हालाही पाहिजे तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत आहे तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो सध्या आय पी ओचे दिवस आहे तुम्ही पाहताय की खूप साऱ्या आय पी ओची रेलचेल चालू आहे सध्या ऑप्शन कुठला आय पी ओ हो घेऊ यापर्यंत तुम्ही येऊन पोहोचलेला आहे म्हणजे कन्फ्युजन खूप झालंय आणि आपण ऐकतोय ह्या दिवसामध्ये की अरे ह्या जो एक्स वाय झेड आय पी ओ आहे याचा ग्रे मार्केटमध्ये किंवा त्याचा जीएमपी तीस टक्के वीस टक्के ओके आणि बरीच लोक माहीत नाहीत तरी त्याच्यामध्ये घेत आहे आता मी आज तुम्हाला सांगणार आहे हा ग्रे मार्केट प्रीमियम नक्की काय आहे त्याचा नक्की किती उपयोग आहे आपल्याला आणि त्या शेअर्सच्या किंवा आय पी ओच्या प्राईसवर याचा इम्पॅक्ट किती पडणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे खूप सारी चांगली माहिती तुम्हाला मराठीत मिळते आणि ही माहिती नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आय पी ओ खरेदी विक्री करताना उपयुक्त पडणार आहे तर मित्रांनो चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला जी एम पी अर्थातच ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे काय असतं तर मित्रांनो आपण जर पाहिला गेलं नॉर्मली तर आपण जे मार्केटमधून शेअर्स खरेदी विक्री करतो स्टॉक एक्सचेंजवर ओके ह्याला बोलतात की एक व्हाईट मार्केट नॉर्मली मार्केटचे तीन प्रकार पडतात ओके बोलायच्या गेलं तर व्हाईट मार्केट याच्यामध्ये रेग्युलेटेड मार्केट आहे याच्यामध्ये कोणाचं कंट्रोल असतं जसं सी ए एक्सचेंजेस आहेत याच्यानंतरनं दुसरं असतं ब्लॅक मार्केट ब्लॅक मार्केट म्हणजे काय ना याला कोणाची परमिशन असते ना याच्यावर कोणाचं रेग्युलेशन असतं हे पूर्णपणे इलिगल मार्केट असतं किंवा याला कधी कधी डब्बा ट्रेडिंगमध्येही बोललं जातं ओके तीन नंबरचं मार्केट असतं ग्रे मार्केट आता याला कोणाचं रेग्युलेशन्स नसलं तरी हे शेअर्स कंपन्यांचेच असतात ओके आता हे समजून घ्या आता पुढे जाऊन आपण याला व्यवस्थित पाहून घेऊया तुम्हाला तीन प्रकार कळले व्हाईट मार्केट जे आपण सध्या ट्रेड करतो ते हे लिगली पण आहे ऑथोराइज पण आहे ब्लॅक मार्केट आणि ग्रे मार्केट आता मुद्दा येतो ग्रे मार्केटचा ग्रे मार्केट म्हणजे काय तर कंपन्याच असतात आपल्या शेअर मार्केट येण्याच्या आधी मग या ग्रे मार्केटमध्ये दोन प्रकारच्या कंपन्या असू शकतात की ज्या मार्केटमध्ये लिस्ट नाहीत अनलिस्टेड शेअर्स असे बोलतो अनलिस्टेड कंपन्या की ज्या मार्केटमध्ये एंट्री करतायत आणि दुसऱ्या प्रकारच्या अशा कंपन्या असतात की ज्यांना एक्सचेंज परमिशन देत नाही किंवा त्यांची रेग्युलेशन्स किंवा त्यांचे जे काही फॅक्ट्स आहेत त्या कंपन्यांना कम्प्लीट करणं पॉसिबल होत नाही अशा कंपन्या ह्या अनलिस्टेड शेअर्समध्ये लिस्टिंग करत असतात किंवा ग्रे मार्केटमध्ये ट्रेड करत असतात आता ज्यावेळी एखाद्या कंपनीचा आय पी ओ येतोय बरोबर त्याच्या आधी तीच कंपनी अनलिस्टेड असते त्यावेळीही त्याच्या शेअर्समध्ये प्रमोटर्स शेअर्समध्ये ट्रेडिंग करून देतात किंवा प्रमोटर्सने त्यांचे शेअर्स ऑलरेडी विकलेले असतात बरोबर मग यावेळी काय होतं की लोक त्याच्यामध्ये ऑलरेडी बाईंग सेलिंग करत असतात विदाउट एक्सचेंज एक्सचेंजचा इथे काही संबंध येत नाही लक्षात ठेवा आउट ऑफ एक्सचेंज याच्यामध्ये खरेदी विक्री म्हणजे जसं तुम्ही आम्ही ट्रेडिंग करतोय असंच फक्त एक डीलरमध्येस्थी असणार आहे आपल्या ओके म्हणजे एक ब्रोकर बोलू आपण ओके तो डीलर काय करणार आहे की तो डीलर एक विकणारा असेल एक घेणारा असेल ह्या दोघांकडून शेअर्स घेणार म्हणजे ज्याच्याकडे अनलिस्टेड शेअर्स आहेत ते बरोबर आणि याच्यामध्ये देवाणघेवाण होणार आता याच्यामध्ये कोणाचं रेग्युलेशन नाही लि त्याच्यामध्ये काय होणार की हे जे काय व्यवहार होणार आहे याच्यामध्ये हा पूर्णपणे तुमच्या शब्दावर होतो किंवा ट्रस्टवर केला जातो बरोबर याच्यामध्ये सेबीचा काही संबंध येत नाही एक्सचेंजचा काही संबंध येत नाही फक्त ह्या कंपन्या आहेत लक्षात ठेवा हे झालं ग्रे मार्केट आता हा प्रीमियम कसा येतो ग्रे मार्केट प्रीमियम का बोललं जातं आणि कसा काउंट केला जातो समजा जसं तुम्हाला सुरुवातीला उदाहरण दिलं होतं पिक्चरच्या तिकीटाचं की एखादा पिक्चर चांगला आहे आपल्याला बघायचं आहे तर त्यावेळी त्या मूवीसाठी आपण काय करतो तो तो जा की जास्त पैसे देऊन खरेदी करत असतो तिकीट तसंच मित्रांनो जर एखादी कंपनी ना नावाजलेली आहे आपल्याला माहिती की त्याच्या शेअरची खूप बोलबाल आहे पब्लिसिटी कंपनीने चांगली केली आहे प्रत्येक जणाला वाटतं आपल्याला तो शेअर असावा मग ग्रे मार्केटमध्ये काय केलं जातं ज्या लोकांकडे ऑलरेडी शेअर्स आहेत ते लोक विकायचा प्रयत्न करतात चढ्या भावाने म्हणजे समजा एखाद्या शेअर्सची कंपनीची प्राइस मार्केटमध्ये पाचशे रुपये चालू आहे समजा अनलिस्टेड म्हणजे आय पी यू येण्याच्या आधी बरोबर किंवा कंपनीने पाचशे रुपये डिसाईड केली आहे की ह्या प्राईजने आय पी यू लिस्टिंग होणार आहे तर काय बोलणार तुम्ही की ठीक आहे पाचशे येणार मी पाचशे पन्नासला घेतो मला दे बरोबर मग मी काय बोलेन ठीक आहे यार पाचशे आत्ता आहे कंपनीची पाचशे पन्नास मला आहे तर का देऊन टाकू नये मग मी तुम्हाला आपला एक मध्यस्थी डीलर असेल त्याच्या थ्रू हा व्यवहार होतो आणि डायरेक्ट तुमच्या डिमॅडा ट्रान्सफर केले जातात आता इथे मुद्दा येतोय वरच्या पन्नास रुपयाचा तो झाला त्याचा प्रीमियम लक्षात ठेवा म्हणून याला बोललं जातं ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे ह्या मार्केटमध्ये ह्या शेअर्सला जो आता आय पी ओद्वारे लिस्टिंग होतंय मार्केटमध्ये लोक याला ऍडिशनल पन्नास रुपये देऊन घेतायत म्हणजे काय बोललं जातं तर जीएमपी फिफ्टी आहे बरोबर पन्नास रुपये प्रीमियम आहे म्हणजे आपल्याला काय वाटतं ज्या दिवशी हा शेअर्स लिस्ट होईल त्या दिवशी कमीत कमी पन्नास रुपये तरी याच्यामध्ये आपल्याला हाईक मिळणारच आहे म्हणून लोक याच्यावर तुटून पडलेले असतात आपण पाहतोय सध्याच्या कंडिशनला आता मित्रांनो पुढचा प्रश्न येतो असा की हे ग्रे मार्केट प्रीमियम किती खरं आणि किती खोटा कारण मित्रांनो एक लक्षात ठेवा ग्रे मार्केटमध्ये खूप सारी लोक ट्रेड नाहीत करत खूप कमी क्वांटिटीजमध्ये ट्रेड चालतात कारण जास्त लोकांकडे हे शेअर्स नसतात ऑलरेडी बरोबर दुसरी गोष्ट एखादी कंपनी तिच्या शेअर्सची प्राईज वाढवण्यासाठी मॅन्युप्युलेशन ही करू शकते म्हणजे खोटी किंमत ही मार्केटमध्ये येऊ शकते की जी ठराविक लोकांद्वारे चढ्या किमतीने विकली जाऊ शकते ओके त्यामुळे इथे थोडं कधी कधी फासायची शक्यता असते आपण पाहतो की एखाद्या कंपनीचा ग्रे मार्केट प्रीमियम शंभर रुपये होता आणि त्यानंतरनं लिस्टिंग तो पन्नास रुपयालाच लिस्ट झाला ओके असं का होतं तर याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन केलं जातं जसं ॲक्च्युली मार्केटमध्ये त्या शेअर्स आय पी ओचे अलॉटमेंट सुरू होते आय पी ओ किती मोठा आहे त्यानुसार लोक त्याचे घ्यायला सुरुवात करतात आणि मग लोकांचा थोडा इंटरेस्ट ग्रे मार्केटमधून कमी होतो ओके त्यामुळे त्यांना प्रीमियम मिळत नाही आणि मग लिस्टिंगवर फरक पडतो त्यामुळे मी इथं सांगेल तुम्हाला की ग्रे मार्केट प्रीमियमवर जास्तही डिपेंड राहू नका नॉर्मली जर तुम्हाला दिसतं एखाद्या शेअर्सची किंमत पाचशे रुपये आणि ग्रे मार्केटमध्ये मार्केट त्याला शंभर रुपये प्रीमियम चालू आहे म्हणजे तो सहाशेला देवाणघेवाण चालू आहे ग्रे मार्केटमध्ये मग अशा वेळी आपण नॉर्मली पन्नास ते साठ रुपये एक्सपेक्ट करून याचा आय पी ओला ॲप्लिकेशन करू शकता लक्षात ठेवा जास्त अपेक्षा नका ठेऊ कारण ह्याला कोणाचंही रेग्युलेशन नाही हे ॲक्च्युली अथॉराईज पण नाही हे फक्त पर्सन टू पर्सन चालतं याला ओव्हर दी काउंटर ट्रेड बोललं जातं ओके आता याच्यामुळे काय होणार आहे तुम्हाला मुद्दा सांगायचा असा आहे की ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे काय तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलं असेल जर समजलं असेल तर खाली कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका आणि तुम्ही अशा प्रकारे आत्तापर्यंत कोणते आय पी ओ जी एम पी बघून घेतला लक्षात ठेवा जी एम पी त्याचा शॉर्ट फॉर्म आहे ग्रे मार्केट प्रीमियमचा ओके आणि अशा करतो आजची माहिती आवडली असेल आवडली असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि दुसरी याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी सांगेल की ज्याप्रमाणे ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम असतो त्याचप्रमाणे डिस्काउंटही असतो जसं की एखाद्या शेअर्सची किंमत जर समजा कंपनीने आय पी ओच्या वेळी पाचशे रुपये डिसाईड केली परंतु ग्रे मार्केटमध्ये त्याला कोणीच घेण्यात उत्सुक नाही तर त्या शेअरची किंमत चारशे पन्नास चालू आहे तर पन्नास रुपये डिस्काउंटमध्ये चालू आहे असं बोललं जातं आणि आपण पाहतो की बऱ्याच वेळेला खूप सारे आय पी ओ लिस्टिंग झाल्यानंतर न पडतात का तर त्याला प्रीमियम जी एम पी राहिलेलाच नसतो काही म्हणून याला बोलतात ग्रे मार्केट डिस्काउंट ओके परंतु याचा लोक जास्त विचार नाहीत करत लोकांना फक्त जी एम पी अर्थात ग्रे मार्केट प्रीमियमचंच पडलेलं असतं आशा करतो माहिती आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद